दंडवत प्रणाम। मी दिव्या कपाटे पुण्याहून आपल्याशी बोलण्याचा एक प्रयत्न करीत आहे। आवाज येतोय? दंडवत प्रणाम। ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो, ज्या रूपे सगरात्म जा समजली ते रूप ध्यानी वसो, ज्या पद मेघ फनिकाळिया स्पर्शिला तो पाद भाळी ठसो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वांना दंडवत प्रणाम। मी पुण्याहून दिव्या शुक्राज कपाटे बोलते आहे। हे भजन भक्ती पेज आहे, ह्याच्यावर तुम्ही मला बोलवलं याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आहे। मिरजगावचे बाळकृष्ण परमपूज्य कीर्तन सम्राट बाळकृष्ण दादा बाळकृष्ण बाबाजी यांची मी खरंच खूप आभारी आहे, कारण हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे मी आधी कधीच केलेलं नाही आहे। श्रोते समोर नसताना बोलणं हे खरंच खूप आव्हानात्मक आहे, कारण मला कोणी कळत नाही आहे, पण तुम्ही खरंच जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, कारण त्याच्यातूनच मला तुमच्या भावना कळणार आहेत। हे पेज अतिशय उत्तम आहे। मी पाहिले आधीचे सगळ्यांची भाषणं पण प्रवचनं पण ऐकली। अत्यंत उत्तम प्रयत्न आहे। या प्रकारच्या प्रयत्नाने आधुनिकता आणि धर्माची सांगड जी घातली आहे अशा प्रकारे अत्यंत छान वाटतं। असं म्हणजे आम्ही लाईव्ह जातो, फ्रेंडला व्हिडिओ कॉल करतो, ते सगळं बाजूला ठेवून आज एक धर्माचं म्हणजे धार्मिक आध्यात्मिक प्रकारे पण आपण कशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो ह्याचं अत्यंत सुंदर एक उदाहरण आहे। आणि अशा प्रकारचा धर्मप्रसार जर केला तर खरंच ठीक आहे। मी माझ्या गुरुजींचं स्मरण करून पंचावतारांचं स्मरण करून मी आज माझ्या विषयाला सुरुवात करते। माझा विषय सगळ्यांना माहितीच आहे, लीळा चरित्रातील बालभक्त। तर सर्वप्रथम लीळा चरित्र काय? मानवाव पंथाचं हे सगळ्यात आद्य ग्रंथ आहे। हा आद्य ग्रंथ आहे, याच्यावरच मानवाव पंथ उभारलेला आहे। हा पाया आहे आपला, हा पाया आहे, याच्यावर आपण उभे आहोत। आणि लीळा चरित्रामध्ये जे आपल्या पंथाचं एक केंद्रबिंदू आहे, केंद्रस्थान आहे, श्री चक्रधर स्वामी त्यांच्यावर लीळा सांगितल्या गेल्या। आणि या लीळामधून आपल्याला असं एक कळतं की 800 वर्ष हा स्वामींच्या अवताराला धारण करून म्हणजे अवतार कार्य सुरुवात करून 800 वर्ष ह्याच वर्षी पूर्ण झाली, त्याबद्दल सगळ्यांचं एक वार अभिनंदन। आणि त्यांनी आम्हाला याच 800 वर्षापूर्वी ते आम्हाला सोडून गेले, कारण आम्ही एक अधम जीव आहोत की आमचं त्यांचा त्यांना पाहण्याचं भाग्य लाभलं नाही, पण या लीळाचरित्र या ग्रंथातून त्यांना ऐकण्याचं त्यांच्या लीळा श्रवण करण्याचं भाग्य नक्कीच आम्हाला लाभलं आहे। आणि म्हणूनच आम्ही रोज त्याचं पठन करतो। या लीळाचरित्र या ग्रंथामध्ये स्वामींचं अवतार कार्य कोणत्या काळात आणि कसं त्यांनी केलं याच्याबद्दल माहिती आहे। तो एक ईश्वर अवतार होता आणि त्यांनी ज्या काळात अवतार धारण केला तो काळ म्हणजे अतिशय जातीव्यवस्था वर्णव्यवस्था अत्युच्च पदाला अत्युच्च टोकाला आणि तिचे एक बिभत्स रूप तेव्हा झालं होतं की तेव्हा त्या अशा एका मसीहा प्रकारच्या म्हणजे अशा एका ईश्वर अवताराची खरंच गरज होती। कारण लोकांना त्यांचं खरं स्वरूप की तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी बनलेले आहात, तुमच्या जन्माचा मूळ हेतू हा ईश्वर प्राप्ती असला पाहिजे आणि तुम्ही जे करत आहात समाजात जे काही अत्याचार करत आहात ते सगळं खरंच चुकीचे आहेत आणि ह्यातून या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला। त्यांची एक 32 लक्षणयुक्त श्रीमूर्ती होती ज्याच्यामुळे आणि त्यांनी सांगितलेलं पण स्वामींनी असं सांगितलंय की येथीचा नामीची वेधू म्हणजे स्वामींचं नाव ऐकल्यासरशी वेध व्हायचा। यांचे महादाईसाचे भाऊ अपोलो यांना त्यांची आई एकदा म्हटली तू काही कामाधामाचा नाही, जशी महादाई म्हणजे जशी रुपाई स्वामींकडे गेली तसा तूही का नाही जात स्वामींकडे, चक्रधर स्वामींकडे गेली, असं फक्त नाव ऐकून अपोलोंना असा वेध संचरला की ते दिवस रात्र चालत राहिले। कुठे तेव्हा पुरीला असते, स्वामी कुठेतरी लांब होते, त्यांनी पूर्ण दिवस रात्र तेवढं चालून तेवढं काही खाल्लं नाही, काही पिलं नाही, पाण्यातून नदीतून पार करून आले, त्यांना एवढा वेध संचरला की नदी पार करून आले पण त्यांनी पाणीसुद्धा प्यायलं नाही। स्वामींच्या दर्शनाला आले तेव्हा
महादाई त्यांना बघून आश्चर्यचकित झाले की तू अचानक कसा काय आला, काही सांगितलं नाही की येणार आहेस असं माहित नाही, अचानक कसा काय आला. सो आम्ही स्वामी त्यांना असं म्हणले की बाई ते सगळं बाजूला राहू द्या, त्यांना आधी पाणी द्या, ते अजून पाणीही प्यायले नाही आहेत, ते दिवस रात्र चालत आहेत. पण अपोलो असं म्हणाले की मला आधी स्वामींचं चरणोदक द्या आणि मग ते प्राशन केल्यानंतरच मी बाकीचे काही पाणी वगैरे जेवण वगैरे करेल. असा ह्या नामीची वेद आहे, नाव ऐकल्यासरशीच वेद. आणि ही मूर्ती ज्यांनी पाहिली असेल त्यांना केवढा वेद संचरला असेल. आणि असं काही नव्हतं की फक्त ब्राह्मणांनाच किंवा फक्त पुरुषांनाच फक्त स्त्रियांनाच असा याचा वेद होऊ शकतो. जनावरांपासून झाडांपासून सगळ्यांना यांचा वेद झाला, कारण हा प्रतीती पंथ आहे, याची प्रतीती याची प्रचिती कुणालाही येऊ शकते. स्वामींनी सांगितलंय की हा प्रतीती पंथ आहे की धीमती. ह्याचा पंथ आपल्याला एक औसाचा कुत्रा होता डांगरेश नावाचा, त्याला पण स्वामींचा वेद संचरला, आवडी संचरली एवढी की त्याने स्वामींच्या वियोगात देह त्याग केला. ही आवडी आहे, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, गरीबापासून महाजनापर्यंत, म्हणजे एका उच्चापासून निचापर्यंत, जनावरापासून झाडेवेलीपर्यंत प्रत्येकाला यांचा वेद संचरला. श्रीकृष्ण चक्रवर्तीकडे तर वेली रोप फुले पाने हे सगळं आकर्षित व्हायचे, पर्वत पण ठेवला नाही, कारण ते वेदाचार्य होते. स्वामींनीच त्यांना वेदाचार्य म्हटले. जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांना सोडून जात होते तेव्हा ती त्यांच्या वियोगामध्ये सुकून गेली. स्वामीकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो आता असं आत्ता आपण पाहिलं, पण त्या आकर्षणाला कसल्याच मर्यादा नाही, ना जातीची मर्यादा आहे, ना उच्चनीचतेची मर्यादा आहे, आणि ना वयाची मर्यादा आहे. वय आपल्या पुराणांमध्ये ही एक आपली एक व्यवस्था आहे, एक आश्रम व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम असे वेगवेगळे चार प्रकारचे आश्रम आहेत. त्यातला जो पहिला आश्रम आहे, जेव्हा आपण लहान असतो तो 25 वर्षापर्यंत असतो, तो पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला विद्याग्रहण करायची असते. हे आश्रम व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत स्वामींचा वेद सगळ्यांना होता. आणि वयाचे बंधन नसल्यामुळे स्वामींच्या सहवासात अशी काही मुलं होती, कर्तृत्ववान मुलं होती, जी खरंच त्यांची मूर्ती तर लहान होती पण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आत्ता ते लीळा चरित्रांमध्ये एक छोट्या छोट्या लीळांमधून पण आपल्याला एवढं सांगून जातात की आपण त्याच्यावर दोन दोन चार चार दिवस जरी व्याख्यान केलं, दिवस रात्र केलं, तरी त्यांच्याविषयी बोलणं हे कमीच आहे. कारण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून काही नव्हतं, लहानच होती आपल्यासारखीच, म्हणजे आता जी लहान मुलं असतात त्यांच्यासारखीच होती, माझ्यासारखीच लहान होती, पण त्यांना स्वामींचा असा वेद झाला की त्यांची मूर्ती बघताच ते त्याच्याकडे वेदले गेले. तो वेद होता आणि भक्ती केली त्यांनी स्वामीची, स्वामींवर प्रेम केलं. आणि भक्तीला तर काही वय नाही आहे, कारण स्वामींनी सांगितलं की भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी. स्वामींनी सांगितलं की भक्ती जशी रामाची लक्ष्मणाने केली तशी आपण भक्ती करावी. पण स्वामींनी हे नाही सांगितलं, स्वामींनी भक्ताची लक्षणं सांगितली, भक्ती केल्यावर काय होतं हे सांगितलं, पण स्वामींनी भक्ताचं वय नाही सांगितलं. का नसेल सांगितलं? कारण त्याला काही वयच नाही आहे. अगदी लहान लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंत भक्ती कुणीही करू शकतं. भक्तीचे तसे तर तीन टप्पे असू शकतात, प्रीती म्हणजे आकर्षण, प्रेम आणि भक्ती. भक्ती आणि भाव, भक्तीसोबत त्याचा एक जुळा भाऊ पण येतो, तो म्हणजे भाव. ही दोन जुळी भावंडांची जन्माला तर सोबतच आली आणि चेहऱ्यामोहराने पण सारखीच आहेत. जसं शाईशिवाय पेनाचं चालत नाही, नेटशिवाय फोनचं चालत नाही, आपलं चालत नाही, तसं भावाशिवाय भक्तीचं चालत, भक्तीशिवाय भावाचं चालत नाही. भाव खरंच फार महत्त्वाचा आहे, कारण भक्तीला आपल्याला बोलता येतं, आपल्याला बोलायचं आहे, आपल्या भावना आहेत आणि त्या भावना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला भाषेची गरज आहे. तर त्या भावना म्हणजे भक्ती आहे, आणि तो जे आपल्याला दुसऱ्यांना समजून सांगायचं की हां बाबा मला हे बोलायचं आहे, तर तो भाव आहे. भावाला अशी भक्तीची गरज आहे. आणि हाच भाव जेवढा, कारण भावाशी काही राव राणा नाही, कारण स्वामींनीच म्हटलं की भावाशी काही राव राणा असे, भाव काय फक्त राजानेच करावा आणि रंकानी करू नये, नाही, भाव हा कोणीही करू शकतो, लहान मुलगा की मोठा माणूस, म्हातारा माणूस, इथपर्यंत कोणीही करू शकतो, कारण त्याला काही मर्यादा नाहीत. भक्ती आणि भावाला मर्यादा नाहीत, कशाच्याच मर्यादा नाहीत. त्यामुळं स्वामींच्या सहवासातली काही लहान मुलं ही अशा अत्युच्च पदाला जाऊन पोचली की जिथे आपण फक्त कल्पना करू शकतो की ती आपल्याला खालून दिसतही नाही, एवढ्यावरती जाऊन पोचली आहेत, परमपदाला पोचली आहेत. त्यांनी भगवंतावर खूप प्रेम केलं. तर
मला असे एक भक्त ज्यांचा आदर्श वाटावा ते एवढे महान होते बाई देव व्यास। खरंच बाई देव यांच्या खूप लेळा लीळा चरित्रात आहेत। त्यांची सगळ्यात ते कोण होते तर एक ब्राह्मणी स्वामींच्या दर्शनाला आली होती, कारण स्वामींची कीर्ती ऐकून आली होती की ते भूत बाधा घालवतात म्हणून। स्वामींची तेवढीच कीर्ती तिने ऐकली होती, कारण ती अज्ञान होती, तिला दोन मुलं होती। तर तिथला जो मोठा मुलगा होता त्याला भूत बाधा झाली होती आणि त्याच तीच घालवण्यासाठी ती स्वामींकडे आली होती। आणि तिचा त्या मुलाची भूत बाधा म्हणजे तो आताच येत नव्हता, स्वामी आत बसलेले होते मंदिरामध्ये पण तो आताच येईना। पण ती ब्राह्मणी आली, ती म्हणाली की जीजी माझा मुलगा आत येत नाही तर तुम्हीच बाहेर येता का? मग स्वामी बाहेर आले आणि त्याला विचारलं, तिच्या मोठ्या मुलाला ज्याला भूत बाधा झाली होती त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि तू इथे का आलायस? तर स्वामींनी असं विचारलं, त्यांनी उर्मट प्रकारे त्याला उत्तर दिलं की तुम्ही कोण आहात हे मला पहिले सांग। स्वामींनी परत विचारलं की तू कोण आहेस, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न तुम्ही कोण आहात, असं तीनदा स्वामींनी विचारलं तरी त्यांनी तेच उत्तर दिलं आणि स्वामींनी त्याचा नाद सोडून ते आत गेले। मग ब्राह्मणी तिच्या मुलाला घेऊन निघून गेली, पण ब्राह्मणीचा जो लहान मुलगा होता त्याला स्वामींचा बघता क्षणी वेद संचरला आणि तो गेला नाही, तो त्याच्या आईसोबत परत गेला नाही, तो तिथेच थांबला, त्याच्या आईला सोडून स्वामींसोबतच थांबला। स्वामींजवळच झोपायचा, स्वामींजवळच उठायचा, स्वामींसोबतच जेवायचा, स्वामींशिवाय त्याचं पानसुद्धा हलायचं नाही, असा तो एक छोटासा मुलगा होता आपल्यासारखाच। खरं तर ना मला एक लहानपणीचा प्रसंग आठवतो की लहान असताना मला माझी ताई म्हणायची, आमच्या ताई मोठ्या ताई म्हणायच्या की कुठेही प्रार्थना जर मी करत असेल देवाकडे तर म्हणायची नीट माग, कारण देव लहान मुलांचं खूप ऐकतो। आता मला तेव्हा प्रश्न पडायचा की देव लहान मुलांचं कसं ऐकेल, कारण आमचं तर मोठी माणसं ऐकतच नाहीत, मग देव कसं काय ऐकेल, तो सगळ्यांपेक्षा मोठा आहे, मग तो आमचं का ऐकेल? तर याचं प्रमाण कुठेतरी या लीळांमध्ये, कारण स्वामींना लहान मुलांची खरंच खूप आवड होती आणि लहान मुलांना त्यांची अपार आवड असल्यामुळे तो मुलगा तर म्हणजे बाईदेव व्यास तर असे स्वामींना चिटकले होते की थोडे पण दूर जात नसत, रात्री झोपताना पण त्यांना स्वामीच लागायचे, ते दुसऱ्यांसोबत झोपतच नसायचे, स्वामींसोबत त्यांना पाय लागायचा त्यांचा झोपेत, पण ते तर लहान होते म्हणून स्वामी म्हणायचे हा लहान आहे ह्याला काय कळते। आणि रात्री जेव्हा त्यांना आता लहान असल्यामुळे लघवीला लागायचं तेव्हा ते स्वामींना उठवायचे, बाईसा उठायच्या की स्वामींना उठू नको झोपलेत ते, पण तरी ते स्वामींनाच उठवायचे, बाईसा म्हणायच्या मी घेऊन जाते तुला चल माझ्यासोबत, तर ते म्हणायचे की नाही मी येणार नाही, हलायचेच नाहीत, बालहट्ट, तीन प्रकारचे हट्ट सांगितले त्यातला हा बालहट्ट, ऐकायचेच नाहीत। मग शेवटी स्वामींनाच उठावं लागायचं आणि स्वामीच उठायचे आणि घेऊन जायचे त्याला। तर तो करायचा पण कसं, स्वामींच्या असे स्वामी उभे राहायचे तर त्याच्या दोन पायामध्ये हा उभा राहायचा आणि मग लघवी करायचं आणि त्याचे जे सिंतोड आहेत ते स्वामींच्या पायावर उडायचे। आता स्वामींच्या पायावर जो परब्रह्म परमेश्वर आहे ज्याच्या पायाचं शिरणोदक आपण पितो, त्याने एका लहान मुलाच्या मूत्राचे शिंतोडे पण सहन केले, काय त्याचा अधिकार असेल, काय त्याचा पूर्वाधिकार असेल, काय त्याचं प्रेम असेल, काय त्याची भक्ती असेल स्वामीबद्दल, म्हणून स्वामींनी ते पण सहन केलं। बाईसा रागे भरायच्या, आता त्या चिडणारच कारण त्या पण भक्तच होत्या आणि स्वामींची अशी आपदा त्यांना सहन नाही व्हायची आणि त्या चिडायच्या, पण स्वामी त्यांना परत म्हणायचे बाई हा लहान आहे याला काय कळते, मग बाईसा गप्प बसायच्या। असा तो एक दिवशी असाच खेळत खेळत गेला आणि चालता चालता त्याला एक बोरीचं झाड दिसलं, त्याला बोरं आली होती आणि त्याने विचार केला, आता बोरं बघितलं सगळ्यात पहिला आपला विचार की तोडून खायचं, पण नाही त्याने असा विचार केला नाही, तो असा भक्त जातीवंत भक्त होता की त्याने स्वतःचा विचार केला नाही, त्याने म्हटलं म्हणजे त्याचा मनात असा विचार आला की हे जर मी माझ्या स्वामींना नेलं तर स्वामी हे खाऊन प्रसन्न होते, म्हणून त्याने ती तोडली। पण नंतर ना त्याच्या असं लक्षात आलं की ही आंबट पण असू शकतात, मग आता मला कसं कळणार की ही आंबट आहेत की गोड? आता आपण जेव्हा विडा वगैरे अर्पण करतो कुठ्या मंदिरामध्ये तेव्हा आपली सुपारी छोटीशी असते, चांगल्या प्रकारची सुपारी आपण निवडून घेत नाही, कशाला निवडून घ्यायची, देवाला असतवायची, खऱ्या प्रकारची पानं असतात, खऱ्या प्रकारची सुपारी असते, कारण आपण बघूनच घेत नाही, विडा आपण तसा वाहतो, सुकलेली फुलं, त्या पुष्पमाळा ताज्या पण नसतात, सुकलेल्या असतात तरी आपण वाहतो, पण तो बालभक्त याची खरंच एवढं वय कमी असताना सुद्धा स्वामींना गोड आणि चांगलीच बोरं खायला मिळाली पाहिजेत,
म्हणून त्यांनी अतिशय विचित्र उपाय योजला. त्याने काय केलं असेल तर त्याने ती घेतली आणि चाखून पाहिली, म्हणजे उष्टी केली. आपण उपहार उष्टा करत नाही, आपण तर दुसऱ्या ताटात घेऊन पण खात नाही, पण त्याने ती उष्टी केली आणि मग त्यांनी गोड गोड स्वतःच्या मळकट शर्टाच्या भायांमध्ये भरली, कारण त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. आणि तसंच तो घेऊन आला आणि स्वामींना म्हणला, जी जी मी तुमच्यासाठी आणलंय. आणि तिथेच बाईसा होत्या, त्यांनी पाहिलं की ही बोरं उष्टी आहेत. तर मग त्या म्हणाल्या की अरे उष्टी बोरं का आणली, तुला कळत नाही का बटिका, तू उष्टी बोरं का आणली. सर मग स्वामी म्हणाले, राहू दे, त्याने आम्हाला गोड बोरे मिळावीत म्हणून त्याने ती उष्टी बोरं आणली. मग स्वामींनी एक बोर खाल्लं आणि बाकीची बोरं बाईसांकडे दिली की हे आमच्या इथे उपयोगाला आणा म्हणून. आणि बाईसांनी पण ती घेतली. काय म्हणून उष्टी बोरं खाल्ली असतील, त्याची काय भाव असेल. आपण आत्ता सोन्याच्या पात्रामध्ये, सोन्याच्या चांदीच्या ताटामध्ये देवाला उपहार करतो, भोजन देतो, पण देव त्याचा स्वीकार करतात की नाही कोण जाणे. कारण आपण फक्त सोन्याच्या ताटामध्ये देतोय, आपला भाव कुठे, आपली भक्ती कुठे. पण त्याने एका मळकट कळकट फाटक्या शर्टाच्या भाईमध्ये ती उष्टी बोरं, ती बोरं पण उष्टी, त्याला ना काहीच नाही, फक्त त्याचा भाव बघून स्वामींनी ती स्वीकारली. त्याचा भाव, यात फक्त त्याचा भाव महत्वाचा आहे. आणि दुसऱ्यांदा पण त्यांनी असंच केलं की त्यांनी हरभऱ्याची भाजी होती एका ठिकाणी कोणीतरी घेऊन चालला होता, पण त्याच्या पोत्यातून पडले हरभरे, तर ते घेऊन आले ते हरभरे आणि स्वामींना दिले. स्वामी पुन्हा प्रसन्न झाले आणि स्वामींनी ते सुद्धा स्वीकारले. कुठले काय कसे मळकट कळकट कसे का होईना, पण स्वामींनी ते स्वीकारले आणि बाईसांकडे दिले. आणि बाईसांना म्हणतात की हे आमच्या उपयोगाला न्या. अशी त्याची भक्ती होती. हे बाईदेव व्यास कोणी साधे सुधे नाहीत बरं का, हे नागदेवाचार्यानंतर म्हणजे पंथाच्या पहिल्या आचार्यानंतर हे आचार्य झाले, हे दुसरे आचार्य झाले. ह्यांची बाळभक्तीच एवढी विशेष होती की मोठे होऊन ते खूप श्रेष्ठ व्यक्ती बनणार, श्रेष्ठ आचार्य बनणार, यातच काही शंका नव्हती. आणि त्यांची एक स्मृतीस्थळात आलेल्या पण काही अशा स्मृती आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की बापरे, हा तोच मुलगा आहे. ते अतिशय हळवे आणि भावनिक होते. त्यांना स्वामींचा वियोग सहनच झाला नाही. पण जेव्हा आचार्य डोमेग्रामला आले तेव्हा त्यांच्यासोबत, म्हणजे रुद्धपूरला श्रीप्रभूचं देहावसन झाल्यानंतर ना, त्यांनी ते रुद्ध डोमेग्रामला आले जिथे स्वामींच्या सगळ्या लीळा किंवा जिथे स्वामींच्या सुंदर स्मृती होत्या, जिथे स्वामींच्या खूप साऱ्या आठवणी, आणि तिथे नागदेवाचार्यांना दाटून आलं, भारावून गेले ते. त्यांच्या नेत्रातून अश्रू गळायला लागले आणि ते राजमठातल्या, म्हणजे उंच मठातल्या भिंतीजवळ गेले. तर आपल्या ते, म्हणजे स्वामींनी तांबूळ खाल्लं की ते तांबूळ द्यायचं, म्हणजे भक्त ते घ्यायचे, अशी आपल्याकडे पहिल्यापासूनच म्हणजे पद्धत होती. तर आता स्वामी नाहीत, तर स्वामींनी पान खाऊन तिथे एक पीक मारली होती भिंतीवर. तर ती पीक पाहून नागदेवाचार्यांना राहावलं नाही, त्यांना एवढा भडभडून आलं, त्यांना वियोग, एवढा वियोग आणि एवढा त्रास होऊ लागला की त्रास नाही, स्वामींच्या वियोगामध्ये ते एवढे बुडून गेले की त्यांनी ते भिंतीलाच जीभ लावली. काय ती भक्ती असेल की आता धुंकू नये म्हणतो, पण ती परमेश्वराची, तिथेच त्यांनी जीभ लावली आणि त्यांच्यासोबतच बाईदेव व्यास होते. असं त्यांनी पाहिलं आणि त्यांना कळलं की हे काय करतात. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की स्वामींची पीक आहे, तर बाईदेव व्यासचं तर जमिनीवरच लोटांगण घातलं त्यांनी आणि पूर्ण हृदय फाटून बाहेर येईल अशा प्रकारे त्यांनी ते चाटायला सुरुवात केली. काय असेल ते. शेवटी नागदेवाचार्यांना उठून आणि त्यांना वियोग, त्यांच्या नेत्रातून अश्रू गळत आहेत आणि ते असे भावरिक वेगळ्याच प्रकारे की त्यांना आत्ता त्यांचं हृदय बंद पडेल किंवा त्यांना काहीतरी होईल अशी चिंता नागदेवाचार्यांना वाटली, एवढं त्यांचं ते फक्त स्वामींच्या वियोगामध्ये त्यांचं झालं होतं हाल, त्यांचे हाल झाले होते. तर त्यांनी उठवलं त्यांना आणि म्हणले की बास बास, आता तू मरशील बाबा, बास कर, त्यांना घेऊन गेले. तर तिथूनच त्यांनी पाठवलं, त्यांनी सांगितलं की स्वामींची जी त्यांची पदस्पर्श झालेली जी स्थान आहे तिथे तू वंदन करायला जा, तीर्थयात्रा म्हणून एक फिरून ये, त्यांचे वंदन कर, असं सांगितलं. आणि त्यांना बेलोपूरला जायचं होतं, म्हणजे बेलापूरला जायचं होतं, जिथून स्वामींचं प्रयाण झालं उत्तरेकडं. स्वामींचा तिथे शेवटचा निरोप घेतला भक्तिजनांनी, तिथून स्वामींनी प्रयाण केलं. अशा या बेलापूर या गावी नागदेवाचार्यांना जायचं होतं, सगळे भक्त चालले होते.
पण नागदेवाचार्य बाईदेव व्यासांना म्हणतात की तुम्ही तू नको येऊ आता ते तर तू नको येऊ असं का म्हणले असतील ते म्हणजे काय कारण जे स्वामींचे एवढे मोठे भक्त आहेत ज्यांच्या बाललीळा पण आपल्यासाठी खूप आदर्श आहेत अशांना का बरं ते म्हटले असतील की तू नको येऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण यामागे नागदेवाचार्यांचं असं कारण होतं जो हा मुलगा आहे तो एवढा हळवा आणि एवढा भावनिक आहे की जर त्याला त्या स्थानी घेऊन गेलो जिथून स्वामींनी उत्तरेकडे प्रयाण केलं होतं जिथून स्वामींनी अखेरचा निरोप घेतला होता तिथे जर मी याला घेऊन गेलो तर हा रडून रडून स्वतःचा असा हाल करून घेईल की हृदय बंद पडून मरेल त्याचं हृदय बाहेर येईल म्हणून स्वामी म्हणजे म्हणून त्याला नागदेवाचार्य तिथे घेऊन गेले नाहीत आणि हे कळल्यामुळे त्यांनी पण जायचं नाकारलं की ठीक आहे मी नाही येत ठीक आहे मी नाही येत असं म्हटले असे हे बाईदेव व्यास जे पंथाचे दुसरे आचार्य झाले लहानपणापासूनच म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात की कळलंच होतं स्वामींना की हा ह्या पंथाची धुरा सांभाळणार आहे पुढे असे हे बाईदेव व्यास पण या मामल्यात पण एकच असा नाही आहे की ज्याचं उदाहरण मी देऊ शकते असे खूप जण आहेत आणि त्यांचं जर मी उदाहरण देत बसले आणि त्यांच्या लीळा सांगितल्या तर खरंच त्या खूप श्रवणीय आहेत अशा दुसऱ्या आहेत ज्या मला खूप आवडतात एलाईसा त्यांच्या त्या कोण होत्या याच्याविषयी काही उल्लेख मला आढळला नाही किंवा त्यांचं पुढे काय झालं हे पण आहे पण त्यांच्या दोन अशा लीळा आहेत की ज्या एवढ्या छान आहेत की ते ऐकूनच वाटतं की अरे बापरे ही छोटीशी मुलगी पण केवढी छान तर त्यांची सगळ्यात अभावलेली मला ती एक लीळा आहे त्यांच्या दोन लीळा आहेत एक भाऊबीज केली होती ती पण त्यातली मला सगळ्यात जास्त आवडते ती त्या खूप लहान होत्या म्हणजे एक 7-8 वर्षाची मुलगी असेल तर ती मुलगी जी होती एलाईसा एलो एकदा महादाईसा स्वामींच्या दर्शनाला निघाल्या होत्या आणि तिथंच एलो होती आणि ती एलाईसा त्यांना म्हणते थांबा मी पण येणार आहे स्वामींच्या दर्शनाला तुम्ही माझ्यासाठी थांबा ठीक आहे महादाईसा म्हणला ठीक आहे मी थांबते तर ती एलाईसा लगेच नटापट्टा करायला लागली नवीन साडी घातली नवीन शृंगार केला हार गजरा टिकली इथपासून सगळं तिने केलं आणि महादाईसा बघतच राहिल्या तिकव नायकांची कन्या एलाईसा अच्छा ठीक आहे धन्यवाद दादा मला याबद्दल काही आठवलं नाही तिकव नायकांची कन्या एलाईसा धन्यवाद दादा तर ती जी एलाईसा होती तर तिने लगेच नवीन वस्त्र वगैरे शृंगार केला आणि निघाली आणि महादाईसांनी कौतुकाने विचारलं की तू हा शृंगार कुणासाठी केला आता मुली करतात म्हणा बाहेर जाताना मेकअप वगैरे पण तो शृंगार वेगळा होता तो भक्तिरसात डुंबलेला असा शृंगार होता तर त्यांनी विचारलं की तू हा शृंगार कुणासाठी करतेय तू एवढा नट्टापट्टा कुणासाठी करतेयस बरं मग तिने पण असंच लाडात उत्तर दिलं की मी हे सगळं माझ्या स्वामींसाठी करतेय हे ऐकून महादाईसांना खूप कौतुक वाटलं तिचं तिने त्यांनी तिला उचलून घेतलं आणि तिचे पटापट मुके घेतले की ही एवढीशी पण हिचे विचार केवढे आणि ते तिला घेऊन स्वामींकडे आल्या आणि तिथे थोडासा चढ होता आणि आता येलो छोटी होती आणि त्यामुळे तिला चढता येईना तर स्वामींनी स्वतःच्या उपरण्याचं टोक खाली टाकलं आणि त्याला हात लागतो ना लागतोच की ती पटकन वरती आली आणि महादाईसांना खूपच जास्त आश्चर्य वाटलं की ती पटकन कशी काय आली कारण तिने पकडलं पण नव्हतं नुसती बोटं म्हणजे नखांचा स्पर्श झाला होता मग स्वामींनी इथे एक वचन निरूपण केलं की ज्याला आर्त आहे त्याने आमच्या वस्त्राची फक्त दशी म्हणजे दोरा पकडला तरी पुरे आम्ही त्याला तसंच काढून घेऊ ह्या वचनात खूप मोठा सामावलेला अर्थ आहे की तिला आर्त होती त्यामुळे ती स्वामींकडे आली होती एवढ्या लहान वयात काय कळत पण तिच्या मनावर असे संस्कार होते की स्वामींना भक्तासरशी तिला भक्ती उत्पन्न झाली होती लहान असली म्हणून काय झालं पूर्वाधिकारच तिचा खूप मोठा होता अशी ही कन्या एलाईसा आणि अजून एक आहे धानाईसा जी सारंग पंडितांची कन्या आहे हिची लीळा तर सगळ्यांना मुखपाठ असते कारण तिची लीळा आहे तेवढी छान ही सगळ्यांना माहितीच असते धानाईसाची लीळा ही आत्तापर्यंतची सर्वात सुंदर लीळा आहे की ती हट्टी मुलगी होती हां हट्टी तर सगळेच जण असतात हट्टी मुलगी होती आणि स्वामींची सुंदर श्रीमूर्ती पाहून त्यांना जी हळद लावली आहे तीच मला लावा असा हट्ट तिने केला काय गोड हट्ट की तिला असं वाटलं की ही जी सुंदर श्रीमूर्ती ही 32 लक्षणयुक्त सुंदर सुकुमार तेजस राजश्रीमूर्ती आहे ती यात हळदीमुळेच
झाली आहे की काय, पण जो स्वतः सहस्र सूर्याचे तेज घेऊनच आलेला आहे, ज्याचं तेज सहस्र सूर्यांपेक्षा जास्त आहे, अशा भगवंताची काया त्यांचा देह हळदीमुळे सुंदर होईल का? पण हे तिला नव्हतं कळलं. तिने तीच हळद मागितली आणि हट्टच करून बसली, दुसरं काहीच करून देना की मला तीच हळद लावा. पण हा हट्ट आणि एवढी हट्टाला पेटली की काही खायना काही पेना आणि दुसऱ्याला करून देईना. स्वामींचा उपहार राहिलाय, त्यांना स्नान होत आहे, सगळं करायचं आहे, पण आता ही धानायचा असा हट्ट घेऊन बसली की आता सारंग पंडितांना सुचेना काय करायचं. मग शेवटी आता समजावून सांगितलं, सामदान दंड भेद काय करणार, मग शेवटी आता हात उचलणार तेवढा स्वामी म्हणाले की इकडे आणा. मग तिला स्वामींकडे घेऊन गेले, मांडीवर बसा. तर ती बसलीच नाही, तर स्वामींनी बसवलं आणि त्यांना सांगितलं, त्यांना एक गोष्ट सांगितली जी आख्यायिका आहे, जी खूप प्रसिद्ध आहे, काऊ आणि चिऊची गोष्ट. काऊ चिऊची सुंदर कहाणी सांगितली धाईला जेव्हा स्वामींनी. ती एक सुंदर कहाणी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण ती ऐकत. एक होता काऊ, काऊ दादा आणि चिऊ ताईची गोष्ट. शेणा एकाचं घर शेणाचं, एकाचं घर मेणाचं, अशी त्यांनी ही तीनदा गोष्ट सांगितली. आणि ती जो हट्ट होता जी मला हळद लावून स्नान घाला की मी काळी आहे तर मी पण गोरी होऊन जाईन, तो तिचा हट्ट पण त्यांनी म्हणजे तो हट्ट पण ती विसरून गेली. एवढी स्वामींच्या बोलण्यामध्ये ताकद होती की तिचं बालमन बालहट्ट हा सगळ्यात पहिला आणि अतिशय विचित्र हट्ट की जो कधीच लहान मुलं सोडत नाही, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तो पण विसरून गेली होती. अशी स्वामींची स्वामींना तिचा वेद. एवढीच नाही, लीळा स्वामी तिच्यासोबत खेळले पण होते, म्हणजे आता आपण हे छल्लोसाट खेळतो तशाच टाईपचा एक खेळ होता, म्हणजे तशाच प्रकारचा एक खेळ होता. की त्या खेळामध्ये सोंगट्या खेळायच्या होत्या, मग चार तिच्या सोंगट्या चार स्वामींच्या सोंगट्या, आणि स्वामी म्हणले चल आता आपण खेळूया, कारण वेळ होता थोडा त्यांच्याकडे. आणि स्वामींना लहान मुलं खरंच खूप आवडायची, आपण याची बरीच उदाहरणं आत्ताच पाहिली. आणि ते खेळत होते तर स्वामींनी डाव टाकला आणि स्वामींच्या सोंगट्या चढायला लागल्या, म्हणजे त्यांच्या लगेच पुढे पुढे जायच्या, चार घर पुढे पाच घर पुढे, आणि धानाईसाच्या गवड्या चालायच्याच नाहीत. आता मात्र ती पुन्हा रडवेली झाली आणि ती म्हणायला लागली, तुम्ही स्वतःला चालणाऱ्या सोंगट्या घेतल्या आणि मला तुम्ही न चालणाऱ्या बंद पडक्या सोंगट्या कशा काय दिल्या. मग तिने स्वामींच्या सोंगट्या परत स्वतःला घेतल्या आणि स्वतःच्या ज्या ती म्हणली की बंद पडक्या आहेत त्या स्वामींना दिल्या, पण तरी पुन्हा तसंच स्वामींच्या सोंगट्या चालायच्या आणि तिच्या चालतच नव्हता, रुसून बसली परत. पण आता स्वामींचा लळा तिला लागला होता आणि ही धानाई स्वामींचा तिला खूप लळा लागला होता, स्वामींचा तिला आणि खूप स्वामींचा मनोरथ पण होता तिच्या ठिकाणी, आणि तिच्याकडून खरंच खूप मोठं चांगलं काम पण होता नव्हतं पुढे, की सारंग पंडिताच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी नागदेवाचार्यांजवळ अनुसरली आणि ही धानाईसा पण नागदेवाचार्यांजवळ अनुसरली. बालभक्त हे लहान लहान मुलं कधी कधी आपल्याला खूप खरंच शिकवून जातात. हे भक्त आहे आणि त्यांनी एवढं कर्तृत्व केलं की त्यांचं नाव आज लीळा चरित्रात आहे, की आपण आज त्याच्यावर व्याख्यान देत आहोत, आपल्या परीने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण खरंच एवढ्या मोठ्या कर्तृत्ववानी महान व्यक्तींना कसं काय आपण समजून घेऊ शकू, प्रयत्न तर नक्कीच करू. सॉरी प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे आणि तेच आपण आत्ता प्रयत्न करतो. आपल्या परीने लॉकडाऊनमुळे घरी बसलो आहोत, पण कुणीही आपल्याला धर्मकार्यामध्ये अडसर करू शकत नाही, त्यामुळे हे एक अतिशय उत्तम जे लाईव्ह फेसबुक लाईव्ह मी पहिल्यांदा करते, हे जे सुरू केलेला उपक्रम आहे तो खरंच चांगला आहे. आणि लहान मुलांना खरंच मोबाईलची खूप आवड असते आणि मलाही आहे, पण त्याचा जर अशा प्रकारे तुम्ही इकडे वळवली आवड, कारण लहान मुलंही नदीसारखे असतं, त्यांना काही घेणं देणं नसतं. आपण त्यांना सांगतो की बाळा हे बरोबर आहे हे चुकीचं आहे, पण त्यातलं पण तेच स्वीकारतात जे बरोबर आहे, जे चुकीचं आहे त्यांना जे वाटतं ना ते पूर्ण अनुभव घेतात की हां तू काय सांगशील. आपण सांगितलं की ही आग याच्या जवळ जाऊ नको, पण ते मुलगा जाणार का, तर सांगितलंय का जाऊ नको, बघणार तो आधी की का जाऊ नको म्हणतो, ह्याचं कारण काय आहे, ती शोधक असतात. आणि हात लावून जेव्हा चटका बसेल तेव्हा म्हणतो हां आई बरोबर सांगत होती जाऊ नको, म्हणून जात नाही. अशी ही लहान मुलं असतात, नदीसारखी असतात, सगळं सोबत घेऊन जातात. फक्त त्यांचा जो बांध आपण त्यांना प्रयत्न करतो की बांध घालायचा आणि प्रयत्न करायचा, अशी धरणं बांधतो आपण, पण जेव्हा नदीला महापूर येतो तेव्हा तो बांध पण तुटून जातो.
त्यामुळे त्यांना बांध घालण्याची गरज नाही आहे. त्यांना गरज आहे की त्यांची नदी ही अशा ठिकाणी वळवायची, त्या नदीला असं वळण द्यायचं की त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. कारण त्यांना थोपवून धरण्यात खरंच काहीच अर्थ नाही. त्यांना वाहू द्या जसं त्यांना व्हायचं. यांना स्वामींनी वाहू दिलं, त्यांना बाईसा ओरडायच्या बाईदेव व्यासांना, पण स्वामी काय म्हणाले, हा लहान आहे, ह्याला तुम्ही थांबवू नका. आणि त्याच्याकडून खरंच खूप उत्तम कार्य झालं पुढे, खूप उत्तम कार्य त्यांनी केलं पुढे. का तर त्यांना थांबवलं गेलं नाही, थोपवलं गेलं नाही. आता धानाईसा त्यांनी पुढे अनुसरल्या, त्या पुढे अनुसरल्या. आणि त्या काळचा समाज असा होता की स्त्रीला खरंच काही स्त्रीला त्यांना हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, अधिकार नव्हता. स्वामींनी तो दिला, पण तरी समाज आहे. इथे स्त्री शिक्षणाचा प्रयत्न केला, जेव्हा प्रयत्न झाला स्त्री शिक्षणाचा ज्योतिबांकडून, तेव्हा त्याला पण खूप विरोध केला समाजाने. सावित्रीबाईंच्या साडीवर चिखल फेकण्यापासून, शेण फेकण्यापासून सगळा प्रयत्न झालेला आहे. आपला समाज असाच आहे आणि त्याला आपण बदलू नाही शकत, पण त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो, प्रयत्न करू शकतो. आणि तोच प्रयत्न त्या काळी स्वामींनी सुरू केला होता. छोटी जरी असली, आता आपण म्हणतो की आपल्या लहानपणीच दीक्षा का दिली जाते, का दिली जाते, कारण जर त्यांना ते शास्त्र, त्यांना हा प्रतिती पंथ आहे, आणि त्यांना जर प्रतिती लहानपणीच आली तर त्यांना थांबून धरण्यात काही अर्थच नाही आहे. पण ज्याला अनुसरायचं नाही त्याची गोष्ट, पण ज्याला अनुसरायचं आहे त्याला अनुसरण नक्कीच दिलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जेव्हा तेव्हा अधिकार नव्हता की तुला धर्माचा अधिकारच नाही. वैश्य आणि शूद्र आणि स्त्रिया यांना अधिकार नव्हता, शूद्र आणि स्त्रिया यांना अधिकार नव्हता. त्यांना खालच्या जातीचं समजलं जात होतं म्हणून अधिकार नव्हता. पण आपण श्रीप्रभू बाबांचं काम बघितलं तर शूद्रांना पण त्यांनी तेवढाच अधिकार दिलाय आणि स्त्रियांना पण. स्वामींनी कुठेच भेट ठेवला नाही. खरंच हे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की त्यांनी कुठेच भेट ठेवला नाही, कारण भावा ते काही राव राणा असे ह्या सूत्रामध्ये, ह्याची लीळा पण केवढी खरंच उत्तम आहे. ती मी जास्तीची म्हणून सांगते की सामान्य स्त्रिया स्वामींना भेटायला म्हणून आल्या होत्या. म्हणजे त्यांनी पाहिलं त्यांना बाजारामध्ये, आणि स्वामींना त्यांनी विनंती केली, दोघी जणी होत्या. स्वामींना त्यांनी विनंती केली की तुम्ही माझ्याकडे चला. स्वामी गेले. आता सामान्य स्त्रिया म्हणजे माहिती आपल्याला कशा असतात, काय असतात, स्वामी त्यांच्याकडे का गेले. आणि त्यांनी सूत्र पण निरूपण केलं की भावा ते काही राव राणा असं त्यांचा भाव होता म्हणून गेले. तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला डिफाईन करत नाही, हे तुम्हाला डिफाईन खरंच करत नाही की तुम्ही भक्तीसाठी कसे योग्य आहात, वय पण आणि तुम्ही काय आहात हे पण. बालभक्त हा विषय खरंच खूप मोठा आणि वास्ट आहे. आता मी भरकटली आहे, खरं मी पण एक लहान मुलगी आहे आणि भरकटणं विषयावर भरकटणं हे साहजिकच आहे. तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की लहान मुलंही त्यांच्या प्रमाणे वाढत असतात. आपण त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश व्हायचं असतं, कारण ती झाडं असतात. झाडं जशी वाढतात ती सूर्यप्रकाशाकडे बरोबर जातात. त्यांना फक्त मार्गदर्शन हवं असतं. त्या मार्गदर्शनाप्रमाणे जर ती वाढली तर ती सूर्याकडेच वाढत जातात, कारण त्यांना दुसरा त्यांना येतच नाही. दुसरं चांगल्या गोष्टी त्या स्वतः कॅप्चर करू शकतात, फक्त त्यांना सांगायचं. आणि असं नाही सांगायचं, त्यांना असं वाटलं पाहिजे की हा त्यांचा निर्णय की बरोबर काय चूक काय. आणि बालभक्त आपल्याकडे संस्कार करण्याची लहानपणापासूनच परंपरा आहे. लहानपणापासूनच आपल्या मुलांवर संस्कार होतात. आता ती कुठेतरी खंडित झाली आहे, पण आहे परंपरा आपल्याकडे अजून पण. लहान मुलांवर संस्कार होतात, बाल संस्कार, 16 संस्कार ज्यापैकी म्हणतो आपण त्या होतात. बाराव्या वर्षी मौजी बंधन करून जे पाठवायचे, इंग्रज आले आणि त्यांनी सगळंच बदलवलं. आपली शैक्षणिक जी काही वेगळ्या प्रकारची आपले जे चालायचे गुरुकुल पद्धती ती त्यांनी बंद केली. आणि त्यांना माहिती आहे जर लहानपणापासूनच आपण आपले संस्कार त्यांना दिले तर ती मोठी होऊन आपल्यासारखीच होणार. त्यामुळे इंग्रज पण जेव्हा आले तेव्हा त्यांनी प्रथम पहिला घाला आपल्या शिक्षण पद्धतीवर केला, लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीवर केला. त्यांना माहिती आहे की जर ह्यांना आपल्याला ह्यांच्यावर राज्य करायचं आहे तर ह्यांना बदललं पाहिजे ते ह्यांचं शिक्षण, लहान मुलांचं शिक्षण, कारण तेच पुढे जाऊन भविष्य होणार आहे. त्यामुळे जे आपला भक्ती जे आपलं सांप्रदायिक शिक्षण किंवा जे आपलं आपल्या वेदांचं वगैरे शिक्षण होतं गुरुकुल पद्धतीमुळे,
मध्ये तर ते बंद केलं आणि त्यांचं शिक्षण आपल्यावर लादलं ते जेवढं आपल्याला फायदेमंद झालं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे तेवढंच ते आपल्याला कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन गेलं की जिथून आपल्याला पुन्हा आपल्या संस्कृतीकडे जाणं खरंच अवघड वाटतंय. पण ठीक आहे, प्रयत्न तर आपण केलेच पाहिजेत. आणि लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत. जशी ही लहान मुलं होती झाली तसंच आपल्याला आपल्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला पण घडवायचं आहे. त्यांना पहिल्यापासूनच धडे द्यायचे की बाप्पाला दंडवत कर, इथपासून 15वा अध्याय पाठ कर, इथपासून त्याचे अर्थ पाठ कर. मग हे सगळं आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. हे फक्त काय आश्रमातल्या मुलांनी करायच्या गोष्टी आहेत? नाही, हे वास्तविक बंधू भगिनी तुमच्या सगळ्यांनी हे करायचं आहे. हे जर केलं तर धर्मप्रसार तर आपसुकच होणार आहे, पण आपल्या मुलांना कुठेतरी एक चांगलं वळण, त्यांच्या नदीला एक चांगला, त्यांच्या नदीच्या प्रवाहाला वेग जेवढा आहे तेवढंच त्याला वळणाची पण आवश्यकता आहे. तेवढं वळण आणि आपल्या मुलांसाठी आपण सूर्यप्रकाश होऊ शकतो. धन्यवाद. खरंच मी विषयावरून भरकटले, मी त्याच्याबद्दल आणि तुमची क्षमा मागते. काही मध्ये मध्ये झालं कारण मला आता हे अशी सवय नाही आहे. समोर श्रोते असतात आणि मग बोलणं खरंच सोपं आहे, पण हे बोलणं खरंच अवघड आहे. पण मी ट्राय केलं, मला खरंच खूप छान वाटतंय आणि तुमचा रिस्पॉन्स पण खूप छान आहे, कमेंट्स पण खूप छान आहेत, त्यामुळे धन्यवाद. आणि हा प्रयत्न हा इथे थांबला नाही पाहिजे, हा अजून चालू राहिला पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही अजूनच माझ्यासारख्या लहान, म्हणजे मी पण लहानच आहे, अशा लहान लहान मुलांना पण संधी दिली पाहिजे बोलण्याची, कारण त्यांना पण कुठेतरी असं व्यासपीठ मिळायला पाहिजे मांडायला. आणि विषय पण खरंच खूप छान आहे. मला यांनी त्यांनीच विषय दिला, बाळकृष्ण दादांनीच मला विषय दिला की या विषयावर तू बोल. आता मी बोलले की नाही मला माहीत नाही, पण मी प्रयत्न जरूर केला आहे. आणि हा तुमचा जो प्रयत्न आहे की घर बसल्या तुम्ही, आम्ही घर बसल्या तुमच्या प्रतिक्रिया ऐकू शकतो की आता कार्यक्रमाला जाणं शक्य नाही, पण या अशा माध्यमातून जो हा प्रयत्न चालू आहे धर्मप्रचारासाठी तो अतिशय स्तुत्य आहे आणि मला अतिशय आवडलं आहे. तुम्ही अजून अशाच लहान लहान मुलांना खरंच संधी दिली पाहिजे. त्यामुळं खरंच मी आता तुमचा झोप घेते. मला वाटतंय बास, पण याच्यापेक्षा जास्त नाही. दंडवत, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझं एवढं शांतपणे ऐकल्याबद्दल. धन्यवाद.